शिवसेनेला ज्यांनी त्रास दिला त्यांना ते शिवसेना ज्यांनी ज्यांनी सोडली ते परत फोडली ते पुन्हा निवडून आले नाहीत. नारायण राणे तर दोन वेळा पडले आणि एका वेळी तर महिलेनं पाडला. अरे शिवसेना कोणी पाडलं असं कोण म्हणत? अजित दादाला कितपत राजकारण बारामतीच्या बाहेर कळतं मला माहीत नाही. खरं मला त्याच्याबद्दल बोलायची घाई नाही. तो ज्या प्रकारचा राजकारणी आहे ना त्याबद्दल बोलू नये. आणि बारामतीच्या बाहेर त्याने दुसऱ्यांचे बारसे करायला जाऊ पण नाही, नावं ठेवायचं जाऊ नये. माझ्या फंदात पडू नका नाही तर पुण्याला येऊन बारामती बारा वाजवीन मी पुण्याला येऊ. मी माझं कार्यक्षेत्र पहिलं मुंबईत बाण या बाळासाहेबांनी मला कोकणात पाठवलं. तिकडून सलग 6 वेळा निवडून आलो, 6 वेळा. त्यानंतर मला सांगितलं पक्षाने काँग्रेसच्या माननीय सोनिया गांधींनी की आप बांद्रा में खडे हो जाए. मग त्यांच्या म्हणण्यासर उभा राहिलो, माझ्या मतदारसंघात नाही उभा राहिलो आणि पाडलं. महिला असो पुरुष उमेदवार उमेदवार त्या महिला आणि पुरुषामध्ये काय? आता ती आहे का त्यांच्याकडे? आता कोणाकडे आहे म्हणा? आता ठाकरे गट सगळेच सगळं सगळं मी केलं मी केलं. उद्या कोणी विचारलं समुद्राचं का नाही मीच केलं उद्धव ठाकरे म्हणेल. अहो आता केंद्राने सही होऊन नोटिफिकेशन कधी निघालं आणि ते कोणाच्या राजवटीत झालं ते महत्त्वाचं आहे ना. उगाच मी केलं मी केलं. तू काय केलं उजेडा? एक तर कळत नाही विषय कोणताही, कधी काय बोलायचं. एक तर मराठी भाषेतली पण विशेषण योग्य जागी वापरता येत नाही. बोला कोकणाच्या लाल मातीत सोन्याचा अंश आहे असं शिवाजी विद्यापीठानं निष्कर्ष काढला होता. आता मायनिंग विभाग पुन्हा माणसं सोन्यासारखी आहे, मग जमिनीत असणार ना औषधाचं काय? मायनिंग विभागानं आता पुन्हा एकदा सर्वेक्षण करणार. मागे पण असा रिपोर्ट निघाला मिळेल तर चांगलंच आहे. राष्ट्रीय संपत्ती आहे ती, नारायण राणेची नाही. कोकणात झालं तरी राष्ट्रीय संपत्ती आहे ती. त्याचं उद्धव ठाकरेला विचारलं असतं बोललं तर नाही, ठाकरे कुटुंबाची जुनी असेसमेंट ऑर्डर झालेली आहे.